हालो हालो चेक हालो 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 चेक हालो थैंक यू सो मच राहुल भोईर एक तरफा सामना इतने मात्र प्रेक्षक पाला परंतु प्रेक्षक कभी ही एक तरफा सामना प्रेक्षक पाला आवड़ नहीं परंतु क्रिकेट का खेल है कभी का घड़े ये अपन प्रचिति देव शकना नहीं तो अपने स्क्रीन वर तुम्हें पा शकता आमच हा वी आई पी कक्ष अनेक मान्यवर पा शकता अपन या वी आई पी कक्ष की शोभा वाढ़ना सर्वान्ना सर्वान मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते अपन पहतो स्वर्गीय नामदेव पाटील स्मृति चषक 2021 पर्व चौथ खरोखर आम गर्व है या स्पर्धे मध्यमातून की प्रत्येक सत्रामध्ये या स्पर्धेमध्ये तुम्हाला नवनवीन काहीतरी वेगवेगळे कार्य तुम्हाला फार मिळत असतो तर ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपण जर पाहिलं तर एका बाजूने आहे एम डी स्पोर्ट आंबेपाडा संघ अर्थात एम डी यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जय अंबिका दरुंगपाडा संघ म्हणजे पंडित गोडे यांचा संघ प्रत्येकी चार षटकांची ही मॅच टॉस जिंकला एम डी स्पोर्ट आंबेपाडा संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय पहिल्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज पहिला चेंडू पाहिला तर खराब चेंडूची फेकी डाब्या इष्टीवर हुक करतो आणि मात्र या ठिकाणी चेंडू ट्रावतोय डे फायनलच्या दिशेने चार जय अजय खराब चेंडू ची पैकी पाहिली आपण सलामी वीर आपण जर पाहिले तर ऋतिक आणि अजय भरपूर या जोडीवर अपेक्षा असतात जय अंबिका दोनपाडा संघाच्या माध्यमातून परंतु संकेतनं खराब चेंडू आपल्या षटकात सुरुवात केली आता मात्र फुलटा चेंडू आहे परंतु टायमिंग मात्र बरोबर झाला नाही चेंडू अतिशय वेगाने मात्र ट्रॅव्हल झाला भरपूर मोठं अंतर कापत इथे मात्र शतकशे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत शेवटच्या क्षणामध्ये मात्र चेंडूला जोपर्यंत फील्ड करतील फेक करतील तत्पुरती मात्र फलंदाजाने तब्बल दोन धावा इथे मात्र पूर्ण केल्या चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात जे अंबिका दरुंगपाडा संघाचा आपण जर विचार केला तर कारण पहिले षटक पावर प्लेचं आहे आणि आतापर्यंत एकूण आठ धावा स्कोर कार्डवर आणि याचा हिशोब विचारला तर मात्र हे दोन संघ मातबर संघामध्ये मात्र या ठिकाणी गेले जात आहेत थोडेसे बॅकफुटला गेले वजन ट्रान्सपोर्ट करण्याचा प्रयत्न इनफिटला क्रॉस करायचं होतं कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज ऋतिककडनं परंतु चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं आणि त्याचमुळे पाहतो की चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क मात्र झाला नाही अतिशय पारदर्शक टुर्नामेंट तुम्हाला मित्रांनो पाहण्यामध्ये स्वर्गीय नामदेव पाटील स्मृती चषक 2021 आता मात्र बॅटच्या रडारमध्ये जबरदस्त प्रहार अरे चेंडू मात्र निघून जाईल काव कॉर्नरच्या दिशेने सात धावांसाठी षटकार की नाही कोणालाच माहित नाही परंतु गोलंदाज संकेतला मात्र शिकावा लागेल कारण आतापर्यंत चार चेंडू त्यांनी हाताले तब्बल 14 धावा खर्च केले त्यामध्ये दोन बिग हिट पाहिले आपण षटकाराच्या साह्याने अतिशय जबरदस्त फलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून पाहतोय आपण आणि इथे मात्र कुठेतरी या धावांवर ब्रेक लावणं फार गरजेचं आहे एम डी स्पोर्ट आंबेपाडा संघाचा विचार केला तर परंतु तसं काही घडत नाही अजून एक मोठा फटका बाळामध्ये जबरदस्त फलंदाजी बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चार धावांसाठी अजून एक चौक आहे आणि त्याचीच उणीव इथे मात्र भासते कारण ज्या ज्यावेळी एम डी स्पोर्ट आंबेपाडा संघ एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग होतो त्या त्यावेळी मात्र तुम्हाला पॉवर प्ले षटकामध्ये रामकृष्ण काकडे गोलंदाजी करताना पाहायला मिळत असतो परंतु इथे मात्र तसं काही घडलं नाही इथे मात्र हा मॅच उडवता खेळाडू सज्ज आहे जबरदस्त कॅशिंग मिड ऑफच्या दिशेने आणि लागणारा पहिला धक्का जय अंबिका दरुंगपाडा संघाला ऋतिक इज गॉन
जे कर्णधार ने मात्र ठेवलं होतं तो मात्र सार्थ ठरवताना चांगली फटकेबाजी करणं। बाद होण्यापूर्वी आपण जर पाहिलं ऋतिकचा खेळ तर त्याच्या बॅटमधून दोन षटकार आपण पाहिले, एक चौकार पाहिला, म्हणजे ज्या धावा झाल्यात त्या सर्व ऋतिकच्या बॅटमध्येच आपल्याला पाहायला पडल्या। आणि वनडेसाठी मात्र नवीन फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला परवेश, नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसऱ्या षटकासाठी मात्र सुरुवात केलेला गोलंदाज रोहन जाधव। पहिल्या मॅचमध्ये रोहनने अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली, फलंदाजीमध्ये थोडंसं निराश केलं, परंतु गोलंदाजीमध्ये मात्र चांगलं कार्य केलं होतं। परंतु या मॅचमध्ये पाहूया गांधारे यांकडनं इथं मात्र चांगला चेंडू फेकी पाहायला मिळतो, परंतु या ठिकाणी एस टी रक्षक संकेत कडनं मात्र चूक पाहायला मिळाली, पण त्यांचा बाईचा इशारा। एक धाव इथे मात्र अतिशय वेगाने पूर्ण केली या सामन्यासाठी पंच शकील कोटी यांनी, पंच शिवराम वैदी सर दोन्ही पंचांचा आपण जर विचार केला तर अतिशय अनुभवी पंच आहेत। कालपासून आपण जर पाहिलं या पंचांच्या भूमिकेमध्ये जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली, आतापर्यंत एकही चुकीचा निर्णय त्यांच्याकडनं पाहायला मिळाला नाही, हाच एक अनुभव असतो पंचांचा। आणि आता मात्र आपण खेळपट्टी पाहतो, थोडंसं कॉम्बिनेशन लेफ्टी अँड राईटी, एक उजव्या हाताचा फलंदाज तर एक डाव्या हाताचा फलंदाज, आणि ज्या ज्यावेळी अशा प्रकारे कॉम्बिनेशन असतात त्या त्यावेळी गोलंदाजासाठी एक डोकेदुखी ठरत असते, परंतु गोलंदाज रोहन पुन्हा त्या मार्गस्थ होईल। चांगला चेंडू पाहायला मिळतोय आज रोहनचा। आपण जर खेळ पाहिला तर पहा मित्रांनो, तिरुपतीवर तो 6:30 वाजता आमणेपाडा गावामध्ये आला, त्यानंतर फ्रेश होण्यासाठी आपण जर पाहिलं त्याला 8 वाजेपर्यंत फ्रेश झाला, त्यानंतर त्यांनी मात्र विचारपूस केली की आपला किती वाजता सामना आहे, त्यानंतर तो मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झाला। थोडीशी नक्की त्याला थकावट जाणवत असेल, परंतु आपल्या गावासाठी आपल्या स्वार्थासाठी आपल्या सन्मानासाठी मात्र ठिकाणी खेळ करण्यासाठी सज्ज होतोय। इथे मात्र ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतो, वाडीश लॉंग ऑनच्या दिशेने चांगली रेडिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला ताळमेल पाहायला मिळाला। आणि मात्र फलंदाजाने मात्र या ठिकाणी दोन धावा पूर्ण केल्या। ओमसाई आपल्या लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय, आणि अध्यक्ष एमडे यांचा संघ मात्र इन ॲक्शनमध्ये आहे, आणि त्या मात्र या संघाला पूर्णपणे सपोर्ट करत असताना आमचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुभाजी जाधव थोडेसे या ठिकाणी अँग्री आहेत, हरकत नाही, होत असतो। धावसंख्या पाहू शकतो आपण, एक गडी बाद 21-21। रोहन पुन्हा एकदा सामना करेल परवेश, डावखोऱ्या हाताचा फलंदाज, चांगला चेंडू पाहतो आपण। ज्यावेळी निर्धाव चेंडू किंवा एकेरी धाव येतो त्यावेळी आमणेपाडा संघाचे जे सपोर्टर आहेत त्यांच्याकडनं मात्र टॅलेंटचा कडकड आवाज आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु एखादा मोठा फटका जर आला तर मात्र या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंचा मात्र या ठिकाणी प्रोत्साहन वाढवला जातोय। हाच तर ग्रामीण क्रिकेटचा खेळ आहे। 4 षटकांमध्ये आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर एक बॅकवर्ड पॉईंट आणि एक शॉर्ट कव्हर। इथे मात्र ऑन साईड मात्र ड्राईव्ह केला जातोय, डीप स्क्वेअर इकडे मात्र खेळाडू तैनात। आपण पाहतो एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावपर्यंत धोका निर्माण होऊ शकतोय, आणि मात्र त्या धोक्याला सामोर जातोय फलंदाज परवेश। मनोज गोडे जबरदस्त फलंदाजी पहिल्या मॅचमध्ये त्याच्याकडे आपल्याला फार मिळाली, परंतु ही मॅच फार महत्त्वाची आहे मनुष्याने, आणि या मॅचमध्ये पाहू कशा प्रकारची फलंदाजी मात्र ठिकाणी साकारेल, कारण पहिल्या मॅचमध्ये 30 पेक्षा अधिक धावा मनुजने मात्र जोडल्या होत्या शिवशनी देरुंगपाडा संघाच्या अगेन्स्ट। परंतु इथे मात्र पाहूया, इथे मात्र ओरपे चेंडू आफ्टर ड्राईव्ह जबरदस्त फटका, दोन क्षेत्रशे मात्र पाठलाग करताय, परंतु लॉंग ऑफ त्या क्षेत्रशकाने मात्र अतिशय अप्रतिम झेल टिपलाय खिलाडू होते त्या ठिकाणी। एमडी स्फोट आमणेपाडा संघाचा विचार केला जर अनिकेत जबरदस्त झेल, आणि ते मात्र लागतो तिसरा धक्का फलंदाज बाद।
तर सीमारेषा पार करेल, परंतु शिंदला उंची जास्त मिळाली, अंतर कमी मिळाला आणि त्याचमुळे पाहतो की अनिकेतने मात्र अप्रतिम झेल इथे मात्र समाप्त केला. अतिशय जबरदस्त या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळते या दुसऱ्या ओव्हरच्या खेळामध्ये एम डी सी ब्राह्मण पटेल संघाची. कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल आपण जर विचार जर केला तर एकूण 18 धावा गोलंदाज संकेतने खर्च केले होते, परंतु या दुसऱ्या षटकाचा आपण जर विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा गोलंदाज रोहन जाधवने खर्च केल्या. म्हणजे कुठेतरी मात्र या ठिकाणी पाहतो की तृप्त एक्का इथे मध्ये ठरत असताना रोहन जाधव चांगला कमबॅक एम डी स्फोट आमने पटेल संघाचा आपण जर विचार केला तर आपण पाहतो ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही पहिली स्पर्धा स्वर्गीय नामदेव पाटील स्मृती चषक 2021 आयोजक मेहर 11 बागगाव यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस पाहतोय. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर जय बजरंग स्फोट भावाल ए संघाने मात्र क्वालिफाय केलं सेमी फायनलमध्ये. आणि आज पाहू कोणता संघ ठरतोय तर वैयक्तिक पहिल्याने संघाकडनं दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात केली गोलंद अनिकेत ओर द विकेटने बाबगाव एनकडनं पहिला चेंडू थोडासा दुटवण्यापर्यंत परतो. पंचाकडनं मात्र नो बॉलचा इशारा. जी खेळपट्टी आहे यस शेकड कुठे आम्हाला पंच सांगतात की जी खेळपट्टी आहे त्याच्या मात्र ठिकाणी बाहेर चेंडू लँड झाला आणि त्याचमुळे मात्र पंचाने नो घोषित केलं. आणि यापुढे जो चेंडू असेल तो मात्र फ्री हिट असेल. म्हणजे या स्पर्धेमध्ये कुठल्याही नो चेंडूवर तुम्हाला फ्री हिट चेंडू मिळेल आणि ही एक मेजवानी असेल फलंदाज दिगंबरसाठी. अजय सलामीला आले होते परंतु आतापर्यंत त्याला एकही चेंडू खेळण्याचा मात्र ठिकाणी संधी प्राप्त झाली नाही. परंतु या फ्री हिट चेंडूवर मात्र दिगंबर पाहूया एखादा मोठा फटका खेळतो घ्या. प्रयत्न होते परंतु लीगल डिलिव्हरी जबरदस्त कमबॅक अनिकेतकडनं पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा आनंद घेत असताना या असोसिएशनचे अध्यक्ष एम डी अर्थात मदन शेठ जाधव आणि त्यांच्या माध्यमातून आयोजकांना शुभेच्छा सुद्धा आलेल्या आहेत. कारण या हंगामाला सुरुवात झाली पहिली स्पर्धा आपण पाहतोय आणि नेहमीच दरवर्षी आपण जर पाहिलं तर तुम्हाला मेहरिल बागवा संघाच्या माध्यमातून तुम्हाला प्रथमतः स्पर्धा एखादी आयोजित पाहायला मिळत असते. आणि खरोखरच काय स्पर्धेचं आयोजन नीटनेटकेपणा. इथे मात्र बॅटच्या रडा पोझिशन पाहायला मिळतोय परंतु लॉंग ऑनला रोहन आहेत परंतु त्यांना बीट करत असताना मात्र शेंडू प्लाय झाला. उद्ध्वस्त आणि या ठिकाणी लागणारा जय अंबिके धरून पटा संघाला हा चौथा धक्का फलंदाज बाद. अर्थात पंडित गोडे यांचे ते सहकार्य आहेत आणि भरपूर काही अपेक्षा आहेत संजय गोडेकडनं. कारण जय अंबिका देऊरपाटा संघ सुद्धा मात्र माहिती आहे की ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला
तर एमडी स्पोर्ट आंबेवाडा संघ अगदी बॅलन्स संघ आहे, कारण त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे, चांगली फलंदाजी आहे आणि त्या संघाला जर अडचणीमध्ये टाकायचं असेल तर चांगली धावसंख्या उभारणं फार गरजेचं आहे. परंतु या ओव्हरमध्ये आपण जर पत्र एक षटकार नक्कीच पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर विकेटसुद्धा प्राप्त केली अनिकेतने. वालचिंग संघाचा सुद्धा मात्र जबरदस्त परफॉर्मन्स या आज पूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिलं. इथे मात्र पहा डाव्या इष्टीवर फेकी, हुक करतो चेंडू हवेत, बॅकवर्ड स्क्वेअरला मात्र खेळाडू सज्ज आहे रोशन शिंगोले. अरे काय जबरदस्त झेल टिपला जातोय, बॅक टू बॅक हा दुसरा विकेटचं पत्र इथे मात्र पाहायला मिळतोय. झेल इथे मात्र या ठिकाणी फार आपलं थरण या फटक्यामध्ये मात्र कुठल्याही प्रकारे ताकदीचा वापर केला नाही संजयने. आणि त्याचमुळे मात्र चेंडू भरपूर वेळ आकाशामध्ये गेला आणि मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली नाही रोशनने. आणि सलामीला मात्र अजय आले होते कर्णधार आणि त्यांना मात्र आत्ता कुठेतरी खेळण्याची संधी इथे मात्र उपलब्ध झाली आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये. इथे मात्र अलूक कट करण्याचा प्रयत्न, एजन टेकन इज गॉन कॅप्टन अजय. या स्पर्धेतील दुसरे विकेट साठी मात्र या ठिकाणी पूर्ण करतोय गोलंदाज अनिकेत. वेल बॉल नवीन फलंदाज पाहतो आपण आठव्या क्रमांकावर अभिषेक. आणि अभिषेकचा विचार जर केला तर त्यांचे पिताश्री त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यांना सुद्धा गर्व आहे की आमचा मुलगा चांगली फलंदाजी करेल. परंतु स्वप्न त्यांचा साकार करेल का पाहूया. आणि आवश्यकता आहे जे अंबिका धरुमाटा संघाचा जर विचार केला तर, कारण तीन दोन षटकामध्ये चांगल्या स्थितीमध्ये होता, परंतु या षटकाचा जर विचार केला तर अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली अनिकेत नाही. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी पलटवार होऊ शकतोय. इथे मात्र पहा खूपच खराब चेंडूची फेकी, कारण दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्याने हात समांतर वाईटचा इशारा वन प्लस वन. दोन धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. धावसंख्या दोन ने पुढे जाईल 31 च्या आकड्यावर. एमडी स्पोर्ट आंबेवाडा संघ इथे मात्र इन ऍक्शन मध्ये आणि मात्र या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत गुड्डाबाई 28 28 च्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू पाला म्हणतो या बॅटच्या खालच्या बाजूने चेंडू मात्र स्पर्श होते, मात्र डीप होणे खेळाडू सजी इथे मात्र झाले. चेंडू फेकी पाला म्हणतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि पाहता पाहता दोन धावा इथे मात्र पूर्ण केल्या. ऑनलाईनच्या स्वरूपात एमडी अर्थात पतंजलीचा जाधव आणि गुड्डाबाई मात्र हे समर्थक मात्र या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेतात. दिनेश पाटील तुमचं आम्ही स्वागत करतोय की जबरदस्त स्कोरर आमने लोणार परिसराचा आपण जर विचार केला तर, परंतु काही कारणासाठी त्यांच्याकडे वेल नसल्या कारणाने मात्र आमच्यापासून ते रजा घेत आहेत. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली आपण, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. तर तीन षटकांची समाप्ती, एकूण 33 धावा स्कोर कार्डवर. अजून एका षटकाचा आपण केले पण 6 गडी ते मात्र आतापर्यंत जे अंबिका धरुमपाटा संघाने गमावले. एक चांगल्या स्थितीमध्ये आहे धरुमपाटा संघाचा आपण जर विचार केला तर, कारण अजून एका षटकाचा खेळ तुम्ही पाहणार आहात. 6 चेंडूमध्ये किमान 10 पेक्षा अधिक धावा जर तुम्ही इथे जोडल्या
तर मात्र 40+ जी धावसंख्या असेल ती मात्र एक चांगली ठरू शकेल, परंतु त्यासाठी तुम्हाला चांगली फलंदाजी इथे मात्र करावी लागेल। त्यानंतर आमचे दिलीपजी गोडे एक अनुभवी खेळाडू, त्यांचं सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी खूप चांगल्या प्रकारे मात्र योगदान आहे, तर आपलं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय। स्पर्धेचा दुसरा दिवस आणि प्रत्येक षटकारासाठी मिस्टर शालिक गोडे कडनं अभिषेकला, खास करून अभिषेकला आणि किशोरला एकूण 1000 रुपयाचा कॅश प्राइस। क्या बात है, आज शुक्रवार आहे, काही हरकत नाही आणि खरोखर षटकारांची आवश्यकता आहे। अभिषेक आणि किशोर यांच्याकडे एक सुवर्ण संधी, कारण अभिषेकचे वडील सुद्धा आमच्या व्यास मंचावर उपस्थित झालेले आहेत। त्यांना सुद्धा एक गर्व आहे की माझ्या मुलाकडनं एक चांगला खेळ इथे मात्र आम्हाला पाहायला मिळावा, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल ते सांगू शकत नाही। आणि शेवटच्या षटकासाठी मात्र गोलंदाज सज्ज होतोय जयेश, धावसंख्या तुम्ही पाहू शकता 6-33। MDC आमलेपाडा विरुद्ध जय अंबिका दुरुमपाडा या दोन संघादरम्यान तुम्हाला हा सामना पाहायला मिळतोय। चला वेलकमी घ्या, खेळ सुरू ठेवायचा आहे। पंचांना विनंती करतो की आपण सुद्धा मात्र ठिकाणी खेळाडूंना वॉर्न करायचं आहे राऊंड द विकेटने। आपल्या षटकात सुरुवात करेल, हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु सेफ लँड मात्र करू शकले नाही, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते। चेडू अतिशय वेगान ट्रॅव्हल झालाय, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने एकदा पूर्ण झाली आणि चेडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत फलंदाजाने दोन धावा इथे मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि मात्र फलंदाज धावचेच्या स्वरूपात अभिषेक मात्र हा फलंदाज बाद होतोय। किती क्रिकेटचा क्रेज आहे, कारण पणजी गोवा इथे होते पंडित गोडे, परंतु हा सामना खेळण्यासाठी ते मात्र इमर्जन्सी या ठिकाणी आले प्लेन मधून। खरोखरच म्हणजे किती त्यांना सुद्धा आपल्या संघाची काळजी आहे। पहा अभिषेक बाद झाले आणि लगेचच ते मैदानाच्या आतमध्ये आले, हेच तर क्रिकेटचं प्रेम आहे। आणि आता खेळपट्टी दोघे बंधू आहेत पंडित आणि किशोर, स्टीवा मार्कवा या नावाने मात्र ही जोडी खरोखर संबोधित जाते। आमचे दिलीपजी गोडे हे सुद्धा मात्र बारकाने या सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहेत, असू द्या हरकत नाही। आणि खरोखर देवरुंग असेल, देवरुंग पाडा असेल या गावामध्ये जर पाहिलं तर एक कोचिंगची भूमिका त्यांनी करायला हरकत नाही, एवढा अनुभव आहे त्यांच्याकडे। धावसंख्या तुम्ही पाहू शकता 7-35। आमचे गुणलेखक आहेत आमच्या समवेत योगेश पाटील, समोरचे सुद्धा योगेश पाटील आणि गुणलेखक सुद्धा योगेश पाटील, म्हणजे योगेश नावाची व्यक्ती किती महान आहे तुम्ही सुद्धा पाहू शकता। फुलटा चेंडू सरळ बॅट लॉप करतो लॉंग ऑनला, मात्र खेळाडू सज्ज आहे सुरेख फाटका, परंतु गॅप मात्र शोधता आलं नाही। आणि या ठिकाणी पहा दोन्ही गाड्या एकाच रुलावर, ऍक्सिडेंट आणि फलंदाज बाद। भरपूर निराश असतील, कारण एवढा मायगाचा तिकीट त्यांनी काढला होता प्लेनचा या सामन्यासाठी आणि आल्याल्या मात्र पावली माघारी परततायत आणि ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते। हरकत नाही, तुम्ही पुन्हा एकदा गोव्याचा तिकीट काढू शकता। दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्याने केला होता, परंतु दुसरी धाव कदाचित झाली नसती, परंतु क्रिकेटचा केला आहे कारण प्रत्येक धाव ही इम्पॉर्टंट असते आणि तोच प्रयत्न मात्र पंडित गोडेने केला। येते मात्र पहा डाबा इष्टीवर चेंडूची फेकी, पंचाची दोन्ही हात समांतर, वाईटचा इशारा, हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज जयेशला। आणि धावसंख्या आता मात्र पुढे जाईल 8-37 धावा। गोलंदाज पुन्हा एकदा जयेश राऊंड द विकेटने इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी पाहूया दोन्ही पंच मात्र ठिकाणी आमच्याकडे डिसिजन देतील। पंच शकील कोट आणि पंच शिवराम वैदी सर इज गॉन, फलंदाज बाद।
सिम खरोखर या दोन व्यक्तींचं जेवढं धन्यवाद मानव तेवढं कमीच। आणि देवरुंगपाडा संघासाठी एक सुवर्ण संधी आहे, जर सिक्सर हॅट्रिक आणि चौकर हॅट्रिक पूर्ण केली तर या एवन जोडीकडनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे। आर्यन मेहर आणि त्याच्या समवेत असतील वसीम सिंदूर या ओके, परंतु खरोखर चौकार आणि षटकांची आवश्यकता आहे जे अंबिका धोरणपाडा संघाला, कारण ही शेवटची जोडी असेल खेळपट्टीवर। आणि इथे मात्र जबरदस्त शॉट, चेंडू हवेत, शत्रक्षक चेंडू खाली आणि झेल ड्रॉप खराब। सत्यशी पाहतो आपण डीप स्क्वेअरच्या दिशेने खेळाडू होते त्या ठिकाणी संजू, खूप मोठी चूक पाहायला मिळते। दोन धाबा इथे मात्र पूर्ण केल्या आणि धावसंख्या मात्र या दोन धाव्याने पुढे जाईल 39 या धावसंख्येवर। आणि या शेवटच्या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहे दोन, शेवटची जोडी सोनू आणि अतुल, तुम्हाला हे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत। गोलंदाज जयेश पुन्हा राहून दो विकेटने, अजून एक मात्र ठिकाणी पूर्णपणे शफल झाले फलंदाज, परंतु चेंडू मात्र एकट्यांच्या डोक्यावर नाही, इथे मात्र निघून जाते डॉट चेंडूच्या सहाय्याने। चांगली आहे गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली जे एमडीस पण आंबेपाडा संघाकडनं, कारण हा सामना जर पाहिला तर एमडी ऑनलाईनच्या स्वरूपात पाहत आहेत। खरोखरच त्यांना सुद्धा एक विनंती होती की ह्या सामना व्यास मंचावर येऊन तुम्ही पाहावं, परंतु त्यांचं म्हणणं होते की आम्ही हा सामना ऑनलाईनच्या स्वरूपात पाहू। आणि इथे मात्र बास स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न करतो मिस फिल, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावचा प्रयत्न, दोन धाव असता पूर्ण झाले। इथे मात्र चांगली फेकी पाहायला मिळते, परंतु चेतन चेतनकडे चूक पाहायला मिळते। तीन धावा पूर्ण झाल्या चौथ्या धावेचा प्रयत्न, आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज इथे मात्र बाद झाला आणि अशा रीते पहिल्या डावाचा खेळ समाप्त। ऑल आउट झालेला संघ, एकूण धावसंख्या 42 आणि हा सामना जिंकायचा असेल एमडीएस पुढे आंबेपाडा संघाला तर मात्र 42 धावांचा तुम्हाला टार्गेट पूर्ण करावा लागेल। आणि यापुढे जो सामना असेल, जो संघ या सामन्यावर जिंकेल तो संघ मात्र आई गावदेवी स्फोट वालचिंद संघाचा अगेन्स्ट मात्र दोन हात करेल। तत्पूर्वी आपल्याकडे वेळ आहे तर आपण ऐकूया डीजे अजय यांच्या माध्यमातून। कारण जो स्कोरिंग करतो तो MBBS झालेला आहे, कारण प्रत्येक चेंडूवर काय घडतंय त्याचं सर्व लेखाजोखा आमच्याकडे आहे, टेन्शन घेऊ नका। 42 धावा तुम्ही जोडलेल्या आहेत, 43 धावांचा टार्गेट आहे तो म्हणजे एमडी स्पोर्ट आंबेपाडा संघासमोर। त्यानंतर आपण जर तर 43 धावांचं आव्हान असेल एमडी स्पोर्ट आंबेपाडा संघाचं। दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे सन्माननीय निर्तुजी जाधव, सन्माननीय भाऊ जाधव आणि त्यांचे समवेत सन्माननीय हौशीनाथ जाधव,
या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं स्वर्गीय नामदेव पाटील स्मृतिचषक 2021 मध्ये मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान सामना सुरू होने अगोदर मतलब सुभेजी का वर्षॉप आला होते कारण परवेश हा एक की प्लेयर है आणि या की प्लेयर साठी भादवरकडून मिस्टर आदेश नाईक यासकडून भरपूर भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. तर पव्या शुभेच्छेचा वर्षॉप इथे मात्र पाहायला मिळेल का परवेशकडून. आमचे सहकारी समाजिक राहुल भुईर इज ऑन फायर आनंद घेत आहेत या स्पर्धेचं. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, या क्रिकेटच्या खेळापासून कोणीही वंचित राहू शकणार नाही. अतिशय जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि विजयासाठी येतं बळ 43 धावांची गरज. कालचा दिवस पूर्णपणे गाजवला जय बजरंग स्पोर्ट भावाली या संघाने आणि त्या संघाला आपण आजच्या अंतिम दिवसामध्ये सुद्धा सांगितल्या सत्रामध्ये खेळताना पाहणार आहोत. सलामीची जोडी खेळपट्टीवर एम डी स्पोर्ट आमने पडा संघाच्या वतीने गुणेश पाटील विथ रोशन शिंगोले. तर सलामीची जोडी खेळपट्टीवर गुणेश पाटील विथ रोशन शिंगोले आणि पहिल्या निर्धाव चेंडू इथे मात्र पाला आपला किशोरच्या माध्यमातून इथे मात्र थोडेसे शपल झाले. परंतु चेंडू मात्र या ठिकाणी एष्टांच्या डोक्यावर मात्र या ठिकाणी निघून जातोय. गुणेश पाटील आणि रोशन शिंगोले यांच्यासाठी मात्र खास करून या असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय एम डी अर्थात मदन दत्त जाधव यांच्याकडे मात्र खास शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि हा सामना ते मात्र या ठिकाणी आतुरतेने मात्र आपल्या स्मार्टफोनवर यूट्यूबच्या साहाय्याने मात्र या ठिकाणी ऑनलाईनच्या रूपाने पाहत आहेत. तर इथे मात्र अजून एक चांगला चेंडूची फेकी आणि मात्र मोठा विकेट बिग विकेट प्राप्त केला आहे जय अंबिका दुरुपटा संघाने. जबरदस्त गोलंदाजी या पहिल्या फारपच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज किशोरकडनं, कारण पहिले डॉट चेंडू पाले दोन आणि त्यानंतर विकेट्स प्राप्त केला. आणि एखाद्या गोलंदाजाने विकेट्स हॅट्रिक पूर्ण केली तर एवन जोडी पंडित गोड विलास गोडे आणि रोहिदास गोडे याचकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि त्यानंतर शालिक गोडे याचकडे सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राईज विकेट हॅट्रिकसाठी. म्हणजे बक्षिसांचं या ठिकाणी वर्षाव तुम्हाला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज फलंदाज रोहन जाधव आतापर्यंत कुठल्याही फलंदाज मात्र खातं उघडता आलं नाही. इथे मात्र टॉपेज चेंडू हवेत झेल ड्रॉप शॉट टर्नमॅनला मात्र ठिकाणी एक सुवर्ण संधी होती, परंतु ती संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. आणि त्याच अनुषंगाने मात्र
फलंदाज रोहन इथे मात्र आपलं वैयक्तिक खातं उघडतोय, आपलं संघात खातं उघडतोय, कारण टार्गेट आहे 30 धावांचं आणि हा सामना जिंकायचा असेल तर मात्र या दोन फलंदाजांना मात्र ठिकाणी चांगली पार्टनरशिप मात्र करावी लागेल. जबरदस्त गोलंदाजी किशोर गोडेकडनं पाहायला मिळते. रोशन शिंगोले अर्थात एमडी यांची ते भाचे आहेत, त्यांना एमडीकडे मात्र हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत, परंतु पाहूया कशा प्रकारचा खेळ इथे मात्र ते प्रस्थापित करतील. पुन्हा एकदा बाबगाव एंडकडनं किशोर गोडे पुलटा चेंडू इथे मात्र ठिकाणी ऑन ड्राय पाहायला मिळतोय. भरपूर वेगाने चेंडू रावल झाला आहे, इथे मात्र शतकी चेंडू पाठलाग करतोय, परंतु डेपमध्ये जाऊन मात्र चेंडू जेव्हापर्यंत फील्ड करतील तत्पुरते मात्र दोन धावा इथे मात्र पूर्ण केल्या. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 3 धावा स्कोर कार्डवर, परंतु एक धाव इथे एक गडी इथे मात्र गुणेश पाटीलच्या रूपाने मात्र एमडी स्पोर्ट आंबेपाडा संघाने गमावला. चांगली पकड निर्माण केली आहे आपण जर ज्या एम एका दरुंबाडा संघाचा विचार केला तर. बॅटिंग लाईन पहिली तर एमडी स्पोर्ट आंबेपाडा संघाची 7-7 क्रमांकापर्यंत मजबूत बॅटिंग ऑर्डर आहे, परंतु नावाने मात्र काही होत नाही, तुम्हाला मात्र कार्य चांगलं करावं लागतील. लॉंगॉनकडे मात्र चेंडू रावल झाला आहे, परंतु मनोज गोडे आहेत लॉंगॉनकडे, चूक करणार नाही, चांगली फेक पाहायला मिळते आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त. एक गडी बाद फक्त आणि फक्त एमडी स्पोर्ट आंबेपाडा संघाने 4 धावा इथे मात्र जोडल्या. काय जबरदस्त कंजूस गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली किशोर गोडेकडनं. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही मात्र 39 धावेंची आवश्यकता, म्हणजे जवळपास प्रति षटकामागे 13 सरासरी तुम्हाला पाहायला मिळते. हा सामना जिंकायचा असेल तर मात्र कुठेतरी धावांची गती वाढवावी लागेल. क्षमता आहे रोशन शिंगोले डावखुरे असणारे फलंदाज त्याच्याकडे क्षमता आहे, त्यानंतर रोहन जाधव हे सुद्धा मात्र पिच हिटिंग म्हणून त्यांना मात्र या ठिकाणी ओळखला जातो या परिसरामध्ये, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, एखादा एक चांगला षटक पाहिला तर मात्र दडपण येऊ शकतो एमडी स्पोर्ट आंबेपाडा संघावर. परंतु एखाद दुसरा जर या षटकामध्ये मोठा जर दोन फटके आले तर मात्र पुन्हा एकदा एमडी स्पोर्ट आंबेपाडा संघ निश्चितपणे कमबॅक करू शकतो आणि कमबॅक करण्याची क्षमता आहे या संघामध्ये. परंतु पाहूया गोलंदाज ऋतिक एक की प्लेअर म्हणून त्याला संबोधतो जे अंबिका दरुपाडा संघाचा विचार केला तर. खोलवट्यापाचा चेंडू मात्र ऑन साईड रायपला जातोय, बॅकवर्ड मिडविकेट कडे आपण जर पाहिलं तर चेंडू रावल झाला, एक धाव पूर्ण केले, जोपर्यंत चेंडू फेक होते तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुभाष जाधव पाहू शकतो आपण आपल्या संघाला प्रोत्साहन करत असताना, कारण खूप पुढे क्रिकेटचे चाहते आहेत. विनंती आहे की आपण या व्यासपीठावर बासपीठावर तुम्ही या सामन्याचा आनंद घेऊ शकता. यानंतर जो पुढचा सामना असेल, जो संघ जिंकेल तो संघ आई गावदेव वालचिंद संघासमोर 2 हात करेल. ऋतिक पुन्हा एकदा इथे मात्र टॉप एच चेंडू हवेत, एस टी रक्षक अजय चेंडू खाली, परंतु पंतांची मात्र स्वीकृती मिळत नाही, कारण चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. एक धाव इथे मात्र पूर्ण केली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पूर्ण होईल. एक गडी बाद 7 धावा. जबरदस्त मॅच जणू काय. प्लीज मी प्रेक्षकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आडाओडा करू नका, कारण लाईव्ह मॅच चालू आहे, कारण तुमचा जो आवाज आहे तो प्लीज लाईव्हच्या स्वरूपात प्लाय होतोय, प्लीज थोडंसं सहकार्य करा. दोन्ही संघ आपण जर पाहिले तर या परिसरातील तुल्यबळ संघ आहेत, बॅलेन्स संघ आहेत आणि खरोखर हा सामना शेवटच्या षटकापर्यंत एक रंगतदार स्थितीमध्ये जाईल त्यात काही शंका नाही. ऋतिक पुन्हा एकदा
आता मात्र खोलवट्यापासून चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी ऑन ड्राईव्ह हो चेंडू मात्र काठपेटी साने वाडीश लॉंगच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय फक्त एकच धाव आतापर्यंत एमडीसपूर आंबेडपाडा संघाच्या इनिंग्स मध्ये एकही चौकार नाही एकही षटकार नाही म्हणजे गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला कारण किशोरने पहिल्या ओव्हरमध्ये चार धाव फक्त खर्च केले आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून ऋतिक गोडे हा गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करतोय या ठिकाणी ओमसाई आमने क्रिकेट लोणार असोसिएशनची सरचिटणीस सन्माननीय अनंताजी केणे साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो कारण कालचा दिवस जर पाहिलं तर जे बजरंग स्फोट भावाले संघाने गाजवला आणि तो संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरला आणि तो संघ आज येण्या क्षमता तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल ऋतिक गोडे पुनरा इथे मात्र पुन्हा खूपच छान चेंडूचे फेक या परतो या चुकीचा अनुमान अनंत गिने यांचा स्वागत केला आहे चौकाराने म्हणे की क्षेत्रशे पाहिलं आपण क्रिशर गोडे करणे कारण चेंडूवर पोहोचायला हवं होतं परंतु त्या मात्र जागेवर चेंडूची वाट पाहिली परंतु चेंडू ज्या पहिली सेफ प्लॅन झाला त्यावर अतिरिक्त बाउन्स प्राप्त झाला आणि त्याच अनुषंगाने मात्र हा चौकार पहिला दमदार हिट पाहिला आपण एमडी स्पोर्ट आंबेपाडा संघाच्या फलंदाजाकडे शिंगोले अर्थात रोशनच्या माध्यमातून अशाच फटक्यांची आवश्यकता असेल आता मात्र एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला चेंडू पहा खाली राहतोय खेळपट्टी अशी आहे की मात्र असं असं वाटतं की ज्याप्रमाणे एखाद्या वेळी सरडा रंग बदलतोय त्याच प्रकारे मात्र ही खेळपट्टी रंग बदलला आता मात्र सुरुवात झाली आहे एखाद्या वेळी चेंडू जेव्हा लँड होतो त्यावेळी अतिरिक्त बाउन्स प्राप्त होते किंवा एखाद्या वेळी चेंडू खाली राहतोय त्या परिस्थितीमध्ये होतं फलंदाजी करणं थोडीशी डोकीदुखी असते परंतु रोशन कडे मात्र क्षमता आहे की तो कुठल्याही चेंडूला मात्र प्रहार करू शकतोय दडपण पाहू शकतो आपण गोलंदाजीवर अवंतर चेंडू अवंतर धाव धावसंख्या पुढे जाईल एक गडी बाद 13 धावा अजून विजयासाठी 30 धावींची आवश्यकता आमचे गुणलेखक योगेश पाटील आम्हाला सांगतायत अतिशय जबरदस्त स्कोरिंगची भूमिका अगदी आपल्या बोटांची जादू इथे मात्र दाखवताना 13 चेंडू आणि विजयासाठी 30 धाब्यांची गरज ऋतिक गोडे पुन्हा एकदा मार्गस्थ होतील लोअर फुटा चेंडू जबरदस्त पिकअप शॉट व्हेरी गुड जबरदस्त अत्यंत आवश्यकता होती एमडी स्पोर्ट आंबेडपाडा संघाला फटक्याची आणि फटका मात्र पाहिलं तर डेप स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झालाय एका टप्प्याच्या सहाय्याने चार धावांसाठी हा चौकार श्रीकांत रवींद्र शशी केणे साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे विनंती असेल की आपण या व्यासपीठावर तुमचं मी या आजोबाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतोय पाण्याची सुविधा उपलब्ध करायची आहे प्लीज आयोजकांना विनंती करतोय की आपण थोडस लक्ष केंद्रित करा सामन्याकडे तर दोन षटकांची समाप्ती एक गडी बाद 17 धावा येणारे 12 चेंडू आणि विजयसाठी अजून 26 धाव्यांची आवश्यकता आहे ती म्हणजे एमडी स्पोर्ट आंबेपाडा संघाला अजूनही सामना जर पाहिला तर बॅलन्स सामना आहे कारण दोन्ही संघांना अजूनही समान संधी आहे कारण अनंत केने सुद्धा आमच्या समेत या ठिकाणी जोडले आहेत त्यांना सुद्धा म्हणणं आहे की मॅच खूप चांगली होईल त्यात काही शंका नाही कारण दोन्ही संघ जर पाहिले तर फायटिंग करू शकतात कारण दोन्ही संघाकडे आपण जर पाहिले चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी आहे येणारे 12 चेंडू 26 धावांची गरज कोण जिंकेल कोणता संघ वालचिन संघाच्या अगेन्स्ट मात्र या ठिकाणी फाईट करेल आणि कोणता संघ आजच्या दिवसाच्या अंतिम टप्प्यामध्ये मात्र जय बजरंग स्फोट भावाले संघासमोर दोनात करेल कारण मागील सतत आपण जर विचार केला योगेश पाटील तर चॅम्पियन संघ अर्थात भावाले संघ होता आणि पहिल्या क्रमांकावर रँक करणारा संघ अर्थात जय बजरंग स्फोट भावाले संघ तोच संघ आज तुम्हाला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळू शकेल
अनंत केने असतील, तुषार केने असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील। खरोखरच प्रत्येक सत्रामध्ये संघामध्ये परिवर्तन होत असतोय, परंतु परिवर्तन होत असतोय परंतु तुम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित करू नका। तुमचं टीम वर्क काय आहे, तुमची युनिटी काय आहे, तुम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा, त्यावेळी तुमचा संघ खरोखरच प्रत्येक सत्रामध्ये चांगली कामगिरी करेल, त्यात काही शंका नाही। तर 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता, नवीन गोलंदाज इथे मात्र या ठिकाणी सज्ज होतोय सोनू। सोनूवर भरोसा आहे की नाही आता मात्र हे पाहावं लागेल। हा गाणं एक आलं होतं, सोनू तुझ्यावर भरोसा नाही, परंतु या ठिकाणी जे अंबिका धनुपाटा संघात सोनूवर भरपूर भरोसा करावा लागेल, कारण ही मॅच आहे आपल्या गावासाठी, मॅच आहे आपल्या संघासाठी आणि ही मॅच आहे आपल्या स्वार्थासाठी। 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता, सामना करेल रोहन जाधव। राऊंड द विकेट इथे मात्र ट्रॅव्हल होत आहेत। पहिला चेंडू ओव्हर पिच, जबरदस्त लॉफ्टेड ड्राइव्ह, मनोज गोडे आहेत लॉन्ग ऑनकडे आणि अप्रतिम झेल, मोठा विकेट, बिग विकेट। आणि इथे मात्र रोहनला मात्र माघारी पडता लागणार आहे। एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला हा दुसरा धक्का, फलंदाज बाद। तर मित्रांनो, कधी म्हटलं जातं की पकडा झेल आणि जिंका क्रिकेट केल्या, मनोजचं मी कौतुक करेन की शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि मात्र अगदी या सीमेरचे लगत हा झेल त्यांनी मात्र समाप्त केला। आणि स्पर्धेमध्ये कॅश ऑफ द टुर्नामेंट हा पारितोषिक सुद्धा देण्यात येणार आहे आणि खरं त्याचा दावेदारी सुद्धा ठरू शकतील मनोज गोडे। येणारा नवीन फलंदाज जयेश, याने पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम फटकेबाजी केली होती। येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे। एक क्षण असं वाटलं होतं की मात्र आज चेंडू सीमारेषा क्लिअर करेल, परंतु उंची जास्त प्राप्त झाली आणि त्याचमुळे मात्र अंतर जास्त प्राप्त करू शकला नाही। रोशन शिंगोलेवर भरपूर विश्वास, त्यानंतर जयेश नॉन स्ट्राईक एंडवर डाब्या इष्टीवर चेंडूची फेकी, लाईन पाहावी लागेल चुकीची आहे, पण शकील कुठे आमच्याकडे वळत आहेत, व्हाईटचा इशारा। अभांतर धाव इथे मात्र पाहायला मिळते, एकूण धाव संख्या तुम्ही पाहू शकता 2 गडी 18 धावा। हे मॅच असं वाटतं की जणू काही शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र ठिकाणी जाईल, त्यात काही शंका नाही। हजारोच्या संख्येने किडारसिक या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेतात। सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो, जे प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन जोडले आहेत जीटीसीच्या माध्यमातून, त्या सर्व किडारसिकांचं मी पुन्हा एकदा मनसोक्त स्वागत करतोय। आणि इथे मात्र ओव्हर पिच चेंडू, प्लिक चांदाजामध्ये फटका ड्राय करत होतोय, परंतु या ठिकाणी थोडीशी चूक झाली होती, परंतु बॅकअप चांगला पाहिला मला डीप मिडविकेटच्या दिशेने। आणि परंतु जोपर्यंत चेंडूची फेकी केली जाते तोपर्यंत 2 धावा इथे मात्र रोशन आणि जयेशने पूर्ण केल्या, चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाही। धावसंख्या 20 धावा, अजून 23 धावांची गरज येणार आहे। 10 चेंडू, आमचे ऑनलाईन ऑपरेटर आहेत मिस्टर भूपेश कराले, परंतु हा चेंडू खूपच छान पाहायला मिळतोय, अगदी व्हाईट यॉर्कर डिलिव्हरी। आणि खरोखर ज्यावेळी एखादा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो, त्यावेळी मात्र धरुणपाडा संघाचे जे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये मात्र तुम्हाला एक वेगळाच उत्साह पाहायला मिळेल, परंतु एखादा मोठा फटका जर आला तर मात्र आमनेपाडा संघसुद्धा पाहू शकता की त्यांचेसुद्धा मात्र मोठ्या संख्येने पाठीराखी इथे मात्र उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडेसुद्धा मात्र एक वेगळ्याचा आनंद व्यक्त केला जाईल। परंतु इथे मात्र खराब चेंडू, पंचांचा न बोलता इशारा, आणि आपण म्हणू शकतो की आनंद घेणे इथून मात्र टर्निंग पॉईंट होऊ शकतो की बोनच्या रूपाने 5 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेले, परंतु असं वाटतं की कुठेतरी 30 पर्यंत बोनस येते मात्र गोलंदाज
सोडून मात्र दिला की काय प्रतिस्पर्धी संघाला, कारण पाच धावा बोनसच्या रूपाने पुढील चेंडू फ्रीट सुद्धा असणार आहे आणि एकूण धाव संख्या जर आपण पाहिली तर 25 धावा स्कोर कार्डवर, म्हणजे येणार आहे 9 चेंडू आणि विजयासाठी आपण जर विचार जर केला तर अठरा धाव्यांची गरज, 9 चेंडू 18 धावांची गरज, नेट टू नेट फाईट, जबरदस्त बॅटल, जबरदस्त मॅच या दोन संघा दरम्यान। पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी पाहू शकतो आपण लाईन पाहावी लागेल, परंतु या ठिकाणी कुठेतरी मात्र बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क झाला होता आणि त्याच अनुषंगाने मात्र इथे मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येक डॉट डॉट चेंडू इथे मात्र फार इम्पॉर्टंट असेल आणि प्रत्येक दावी आमनेपाड्या संघासाठी भरपूर मौल्यवान असेल, परंतु अजूनही सामना जर पाहिला तर नेट टू नेट फाईट इथे मात्र पाहायला मिळते। 8 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 18 धाव्यांची गरज, चेसिंग कंपल्सरी आहे। सामना जर बरोबर झाला तर ज्या संघाने प्रथमतः फलंदाजी केली आहे त्या संघाला मात्र या ठिकाणी विजय घोषित केला जाईल। जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना, सर्व क्रीडा रसिकांची मात्र नजरा लागलेली आहे या सामन्यावर। अजून एक चांगला चेंडूची फेकी, पंचाला प्रश्न विचारला जातो याऊस द्याड, परंतु या ठिकाणी पंचाने हे आपले फिट आली, पंचाला लेग बायचा इशारा, एकेरी दुहेरी धावीमध्ये आता मात्र काही सिद्ध होणार नाही, तुम्हाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, मोठे फटके तुम्हाला मात्र खेळावं लागतील। क्षमता आहे रोशन शिंगोलेकडे, क्षमता आहे जयेशकडे, परंतु तुम्हाला क्षमतेनुसार कामगिरी मात्र करावी लागेल। धावसंख्या पुढे जाईल दोन गडी बाद 26, A1 जोडी सन्माननीय रोहिताजी घोडे आणि सन्माननीय विलाजी घोडे याचकडे विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज। क्या बात आहे, आपल्या संघाचा प्रोत्साहन इथे मात्र वाढवला जातोय, परंतु इथे मात्र विकेटची आवश्यकता नव्हे तर चांगल्या गोलंदाजीची आवश्यकता आहे आणि तो पराक्रम नक्कीच या ठिकाणी सोनूकडनं आपल्या पाहायला मिळतोय। सोनूवर जो भरोसा ठेवला होता गडदर अजयने तो मात्र कुठेतरी सार्थ ठरत असताना, परंतु एमडीस पण आपल्या सांगतो आपण विसरू शकणार नाही, कारण त्यांच्याकडे सुद्धा मात्र चांगले फलंदाज आहेत, चांगले मोठे फटके खेळू शकतात आणि त्याच फटक्यांची आवश्यकता आहे। इथे मात्र चेंडूचा पाठलाग केला, जबरदस्त फटका, चेंडू हवेत, परंतु मनोज गोडेकडे चूक पाहिला, म्हणजे डीप स्क्वेअर लेगकडे झेल ड्रॉप आणि जयेशला मात्र या ठिकाणी जीवनदान। शेवटचा चेंडू होता, शेवटच्या चेंडूवर एक धाव तुम्हाला पाहायला मिळाली आणि एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 27 धावा, म्हणजे येणारे 6 चेंडू आणि आमचे गुणलेखक योगेश पटेल आम्हाला सांगतात की 16 धाव्यांची गरज, म्हणजे स्थिती आपण जर पाहिली तर डू अ डाय। आई गावदेवी विस्फोट वालसी संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण सज्ज राहायचं आहे, कारण सामना संपल्यानंतर लगेचच नाणेफेकी होईल। त्यानंतर अजून एक पारितोषिक पाहतोय आपण जय अंबिका देऊळपाडा संघासाठी A1 नव्हे तर B1 जोडीकडनं, कारण आर्यन मेहर आणि वसीम सेंदूर यांच्याकडनं जर एखादा या शेवटच्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज, नव्हे तर 2000 रुपयाचा कॅश प्राईज। क्या बात आहे, शेअर मार्केट गरम होतोय, हरकत नाही कारण मॅच तेवढी इम्पॉर्टंट आहे। शेवटचे षटक मात्र गोलंदाज हात आले मनोज गोडे, 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धाव्यांची गरज। पहिल्या किंवा दुसऱ्या चेंडूवर जर एखादा मोठा जर फटका आला तर मात्र मॅच मध्ये सुरस नक्कीच तुम्हाला फार मिळेल, परंतु जर पहिल्या किंवा दुसऱ्या चेंडूवर जर एखादा मोठा जर फटका जर आला नाही तर मात्र या सामन्यावर कदाचित एक कब्जा निर्माण करू शकू शकतो तो म्हणजे जय आंबेकर धरूनपाडा संघ। चला खेळ सुरू करा, कारण यानंतर आम्हाला अजूनही 2 सामने कव्हर करायचे आहेत। प्लीज दोन्ही संघांना विनंती करतो की आपण वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करा। गोलंदाज मनोज राऊन तो विकेटने गंधार एंडकडनं आपल्या षटकात सुरुवात करेल, सामना करेल जयेश ज्याने पहिल्या मॅचमध्ये प्रथम फलंदाजी केली होती। पहिला चेंडूवर पेच आणि फेकून दिला आहे लॉंग ऑन सीमेरच्या पलीकडे, परंतु लॉंग ऑनला मात्र शतरक्षक सज्ज आहेत आणि झेलमध्ये मात्र रूपांतर केला जातोय। पहिल्याच चेंडूवर मनोज सफलता प्राप्त करत असा फलंदाज बाद।
एक क्षण असं वाटलं की मात्र लॉंगॉन सिमारचे क्लिअर केलेला फटका, परंतु कौतुक करेल नॉगॉनच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण सज्ज होती ऋतिक गोडे आणि कोणत्याही प्रकारची मात्र चूक केली नाही, मोठी विकेट प्राप्त केली गोलंदाज मनोजने. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 16 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज संकेत, संकेत पहिल्या मॅचमध्ये चांगले संकेत दिले होते आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा या खेळाडूने मात्र प्राप्त केला होता, परंतु तो सामना वेगळा, हा सामना वेगळा, त्यांच्या अपोजिट संघ दुसरा आहे. तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपली गुणवत्ता टिकून ठेवायची असेल तर मात्र चांगला खेळ प्रस्थापित करावा लागेल आणि तसा खेळ इथे मात्र पार मिळेल का पाहूया. फटका तर मोठा खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडू, जसजसा डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळेल तसं मात्र एमडीएच्या चेहऱ्यावर तुम्हाला मात्र ठिकाणी थोडीशी चिंता पाहायला मिळेल, कारण या असोसिएशनच्या माध्यमातून पहिली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ओम साई क्रिकेट आमने लोणार असोसिएशनच्या माध्यमातून तुम्ही अनुभवता स्वर्गीय नामदेव पाटील स्मृतिशेख 2021 आणि पहिल्या दोन चेंडूवर एकही धाव खर्च झाली नाही, परंतु या तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार. आणि अजूनही 3 चेंडू मध्ये 10 धाव्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात ठेवायचं आहे. सामना टाय झाला तर ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली आहे त्या संघाला मात्र विजय घोषित केले जाईल, परंतु जोपर्यंत खेळपट्टीवर रोशन आणि संकेत आहे तोपर्यंत मात्र आपण कुठलाही संकेत देऊ शकणार नाही. हाच तर क्रिकेट आहे मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा चेंडू आपण हातालत नाही तोपर्यंत मात्र कोणत्याही संघाला आपण विजय श्री घोषित करू शकणार नाही. आणि क्रिकेट पासून म्हणूनच तर कोणताही व्यक्ती वंचित राहू शकणार नाही. काय अप्रतिम मॅच आजच्या दिवसात आपण जर खेळ पाहिला तर असा हा एकमेव सामना आहे की या सामन्याकडे सर्वांची लक्ष, सर्वांच्या नजरा मात्र लागलेल्या आहेत. 3 चेंडू विजयासाठी, 10 धाव्यांची गरज. या मॅच नंतर तुम्ही वाचन सकाळ इंडेक्शन मध्ये पाहणार आहात. कॅप्टन या ठिकाणी थांबायचा आहे, कारण सामना संपल्यानंतर लगेचच नाणेफेकी होईल आणि नाणेफेकी झाल्यानंतर आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा सामना सुद्धा तुम्हाला लगेच काही क्षणानंतर पाहायला मिळेल. त्याला वेलकम घ्या प्लीज देरुंगपाडा संघ, प्लीज अजय कॅप्टन वेलकम घ्या, खेळ सुरू ठेवायचा आहे. स्लिम ऑफ इथे मात्र एक खेळाडू पाहायला मिळतो या फलंदाजावर दडपण टाकण्यासाठी, परंतु या खेळाडूचं दडपण मात्र संकेत असेल का, कारण संकेत सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर म्हणायचं झालं तर घाट घाट का पाणी पी आहे. मात्र या ठिकाणी पाहूया 3 चेंडू 10 धाव्यांची गरज. इथे मात्र या ठिकाणी लोअर फुला चेंडू मात्र ऑन ड्राईव्ह, चेंडू डेप्थ स्कीवरलेकडे एक धाव पूर्ण, दुसरा धाव सुद्धा एकदा अतिशय वेगाने मात्र ठिकाणी दुसरी धाव सुद्धा पूर्ण. जबरदस्त मॅच, 2 चेंडू 8 धाव्यांची गरज. मित्रांनो सामना जर आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या व्हायला हरकत नाही, पैसा वसूल मॅच. तुम्ही अनुभवताय स्वर्गीय नामदेव पाटील स्मृतिशेख 2021 कंपल्सरी चेसिंग, 2 चेंडू 8 धाव्यांची आवश्यकता. ज्या चेंडूवर जर एखादा तर मोठा फटका आला तर मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र या सामन्याची चुरस तुम्हाला अशाच प्रकारची पाहायला मिळू शकेल. जबरदस्त मॅच, दडपण असेल संकेतवर, दडपण असेल रोशनवर, दडपण असेल गोलंदाज मनोजवर, दडपण असेल एमडी यांच्यावर, दडपण असेल पंडित घोडे यांच्यावर, दडपण असेल आयोजकांवर. 2 चेंडू 8 धाव्यांची गरज. कोण जाईल पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल, कोण संघ वाचन संघाच्या अगेन्स्ट जोनात करेल. मनोज इथे मात्र ट्रॅव्हल करतो गांधर एंडकडे राऊंड द विकेट ने सामनेकर संकेत, इथे मात्र शॉर्ट चेंडू, परंतु मात्र फायदा उतरू शकला नाही, चेंडू भरपूर हवेत झेलच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज आणि झेल नंतर मात्र या सामन्यावर कब्जा निर्माण केला आहे तो म्हणजे देय अंबिके दुर्मडा संघाने फलंदाज बाद.
धाबींची आवश्यकता आहे असं एक क्षण वाटलं होतं की मात्र एमडीसपूर आमणवाडा संघ या सामन्यामध्ये मात्र चांगली कामगिरी करेल. दरम्यान शिर्डीवरनं शुभेच्छा आलेले सन्माननीय रणजितजी गोडे यांच्याकडनं, म्हणजे कुठेतरी मात्र साई बाबांचं दर्शन या संघाला लाभलं आहे असं म्हणायला हरकत नाही. एक चेंडू आठ धाब्यांची गरज हा सामना. आता मात्र आपण असंच म्हणू शकतो की एमडीसपूर आमणवाडा विरुद्ध मनोज गोडे, कारण मनोज गोडेकडे जर एखादी इथे मात्र जर अतिरिक्त चेंडूचा मात्र आता हाताला गेला तर मात्र सामन्यामध्ये चुरस निर्माण होऊ शकते. परंतु ती चूक मात्र इथे मनोज गोडेच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? चला सामना सुरू करायचा आहे. मनोज प्लीज जास्त वेळ तुम्ही दडू नका. एक चेंडू आठ धाब्यांची आवश्यकता आणि सामना करेल रोहन रोशन शिंगोले. लीगल डिलिव्हरी आणि एमडीसपूर आमणवाडा संघाचा प्रवास या स्पर्धेमधून मात्र समाप्त होतोय. हार्ड लक एमडीस अँड हार्ड लक एमडीस फूड आमणवाडा आणि वेल प्लेट पंडित गोडे अँड कंपनी. कॉंग्रॅच्युलेशन. आपण देणार आहोत ज्याने अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केलेली आहे ऑलराउंडर परफॉर्मन्स ऋतिक गोडे इज मॅन ऑफ द मॅच. ऋतिक आपण यायचा आहे सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आणि या दोन्ही या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाण्यापैकीसाठी या.